दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या त्यांचा बंदोबस्त करतो शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलणाऱ्यांची तसेच दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्र मला द्या त्यांचा बंदोबस्त मी करतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला सांगली जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या पहिल्या सभेला सुरुवात सूर्यनारायणच्या साक्षीनं उगवलेली सोनं सकाळ सर्वत्र भगवे ध्वज अन टोप्या परिधान केलेला हजारांचा समुदाय आणि कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत सहकाऱ्यांनी चेतावल्यामुळं निर्माण झालेलं चैतन्य अशा एकूणच वातावरणात मराठा आरक्षण प्रणे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात झाली आगामी अधिवेशनात आरक्षण विषयावर चर्चा व्हावी खासदार सुप्रिया सुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू आहे त्यामुळे आगामी अधिवेशनात आरक्षण हा विषय चर्चेसाठी मांडावा तसेच यासाठी वेळ द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केले आहे तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ आमदार पाडू कुणी दिला इशारा ओबीसींची भूमिका घेणारे छगन भुजबळ यांना मतदान करू नये असं आव्हान केलं जातं आहे पण तुम्ही एक भुजबळ पाडाल तर महाराष्ट्रात एकशे साठ मतदारसंघात ओबीसी समाज आहे त्या एकशे साठ मतदारसंघात आम्ही एकशे साठ आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे कुठे कमी नाही हे दाखवून देऊ असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे मराठा आरक्षणाचा आवाज विधिमंडळात घुमणार दिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे मांडणार आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवणं जास्त गरजेचं असल्याचं दिसतं आहे कारण चोवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे त्यातच येत्या सात डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यातच अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदे आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात बोलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचे ठाकरे शिंदे गट भिडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळी जाऊन अभिवादन केले मात्र यावेळी गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणा झाल्या व वातावरण तणावग्रस्त झाले शिवाजी पार्क पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना स्मूर्तीस्थळाहून बाहेर काढल्यानंतर वाद निवळला काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही राम नामाची ॲलर्जी चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी झाली आहे त्याचमुळे रामनामाचा गजर केला की त्यांना त्रास होतो असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना गुरुवारी ट्विटरद्वारे दिले ठाकरे सरकारकडून अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर कोटीचा क्रेडिट नोट घोटाळा क्रीट सोमय्यांचा आरोप तत्कालीन ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर कोटीचा क्रेडिट नोट घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केलेला आहे राज्यात सुरू असलेलं राजकारण मी पहिल्यांदा पाहतोय शरद पवार राज्यात सुरू असलेलं राजकारण मी पहिल्यांदा पाहतोय सध्या सुरू असलेलं राजकारण कधी पाहिलेलं नाही पंतप्रधान मोदी जिथे जातील तेथे मोदी विरोधात असलेल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे यावेळी बोलताना पवारांनी मराठा आरक्षणाने राज्यातील जागा वाटपाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं मराठ्यांना कोणतेही आरक्षण मिळणार नाही राज ठाकरेंचा दावा अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी बोलले की मराठा समाजाला कधीही व कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळणार नाही मात्र मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे जो राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा